ऑक्टोबर महिना मध्यावरती आला पण अजूनही पावसाने आपला मुक्काम हलवलेला नाही. मागील 3 दिवसापासून राज्यभरात पावसाने धुमशाम घातले आहे. राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो असा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातून पावसाच्या परतीचा प्रवास शुक्रवारपासून सुरू झाला असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली. या काळामध्ये गडगडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात विजेच्या गडगडासह मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यभरात 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो असा देखील हवामान अंदाजाने वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल पण दिवाळीपदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकणमध्ये वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो. दरम्यान परतीच्या पावसाने पिकाचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग यासह भाजीपाला आणि द्राक्ष पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे तसे आदेशही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये. यामुळे राज्य शासनाने आतापर्यंत जवळपास 6000 कोटी रुपयाची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केल्याचीही माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हानिहाय पाहणी दौरा करणार असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले. कॅमेरामन योगेशसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर.